मॉर्निंग ऑल ऑफ यू. माझं नाव श्रुती गावंडे आहे. मी 7th स्टँडर्ड मध्ये आहे. आज मी तुम्हाला स्क्रॅच मध्ये डान्स प्रोग्रामिंग कसं करायचं ते सांगणार आहे. तर हे जे आहे हे आपला स्प्राइट आहे. मला डान्स मध्ये म्हणजे हा स्प्राइट नको तर मी डिलीट करणार आणि इथून स्प्राइट घेणार. इथे खूप सारे स्प्राइट्स आहे. मला डान्सचा पाहिजे तर मी डान्स मध्ये जाऊन स्प्राइट घेणार. बघा मला हा पाहिजे. हा खूप छोटा आहे. मी याची इथून साईज वाढवणार. मी साईज वाढवली. बघा मोठा झाला. मोठी झाली. इथून मी बॅकग्राऊंड घेणार. मी हा बॅकग्राऊंड घेतला. आता मला ना कोड करायचा आहे. मी इथून याला कोड करणार. पहिले वेन ग्रीन फ्लॅग घ्यायचा, नंतर नेक्स्ट कॉस्ट्यूम घ्यायचा. नेक्स्ट कॉस्ट्यूम म्हणजे त्याची जे आपण डान्स करतो त्याची जे या स्प्राइटची जे पोझिशन आहे, स्टेप्स जे आहेत ते चेंज होणार. नंतर फॉरएव्हर घ्यायचं आणि वेट लावायचं. बघा आपण आपला प्रोग्राम रन करून तो. आता आपण याला साऊंड लावू. साऊंडमध्ये जायचं. हे खूप सारे साऊंड्स आहेत. लूप्समध्ये जाऊन साऊंड घ्यायचा. मला हा साऊंड पाहिजे. नंतर साऊंडसाठी कोड करायचा. साऊंड ब्लॉकमध्ये जाऊन बघा आपण याला वेट लावू. वेट लावायचा. आता स्टेजचा कलर चेंज करू आपण. इथून कलर चेंज होतो स्टेजचा. वेन ग्रीन फ्लॅग लावायचा. नंतर फॉरएव्हर. ओके. आता मला या म्हणजे याचे डुप्लिकेट काढायचं आहे. तर इथून राईट क्लिक करून डुप्लिकेट काढायचं. म्हणजे मला इथे दोन जण डान्स करताना दाखवायचं आहे. तर मी याचे डुप्लिकेट काढले. मी इथून कॉस्ट्यूममध्ये जाऊन या सेकंड स्प्राइटचा कलर चेंज करणार. मला हा कलर पाहिजे. मी इथे याला कलर देणार. मी सर्वच म्हणजे याला कलर देणार. जे मी इथून कलर चेंज केला. आता आपण रन करून बघू. बघा आता जो आपण प्रोग्राम केला तो फुल स्क्रीनवर पाहू. मी जो प्रोग्राम बनवला तो फुल स्क्रीनवर पाहू. थँक्यू.